भारतीय जनता पक्षाने कर्नाटक मधील आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदारपणे चालवली आहे। पक्षाकडून प्रत्येक मतदार संघातील विजयासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे। विद्यमान आमदारांची सार्वजनिक आणि वैयक्तिक लोकप्रियता पाहण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून 3 पदके अगोदरच कर्नाटकात पाठवण्यात आली आहेत। सरकार विरोधातील ट्रेंड बदलण्यासाठी भाजपकडून विद्यमान किमान 40 ते 50 आमदारांचे तिकीट कापून त्या ठिकाणी नव्यांना संधी देण्याचे प्लॅनिंग आहे। त्यासाठी संभाव्य पर्यायी उमेदवार कोण असावा यासाठीही प्रत्येक मतदार संघात या सर्वेक्षणाच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे। कर्नाटक विधानसभेची निवडणूक आगामी 2023 या वर्षात होणार आहे, त्याची तयारी सर्वच पक्षाकडून करण्यात येत आहे, पण सत्ताधारी भाजपकडून मात्र बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास करण्यात येत आहे। त्यामध्ये नाराज उमेदवारांचे तिकीट कापून नव्यांना संधी देण्याबरोबरच वयाची 70 ओलांडलेल्या ज्येष्ठ आमदारांना तिकीट न देण्याच्या निर्णयावर केंद्रीय नेते ठाम आहेत। तसेच मागील विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवारांनाही तिकीट देण्यास पक्षश्रेष्ठी तयार नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। मिशनवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।